नळदुर्ग बसस्थानकाच्या दुरावस्थेने प्रवाशांचे बेहाल, राज्य परिवहन मंत्री विजय कुमार देशमुख यांच्याकडून पाहणी। नळदुर्ग बसस्थानकाची विविध बाबतीत दैनंदिन अवस्था झाली असून याची झळ प्रवाशांच्या चांगल्या मुळाशी आली आहे। नळदुर्ग शहरासाठी गेल्या 2 ते 3 वर्षापूर्वी करोडो रुपये खर्च करून नवीन बसस्थानकाची निर्मिती करण्यात आली। यात प्रशस्त इमारत व प्रवाशांच्या सोयी सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने गाळ्यांची सोय करण्यात आली। शिवाय बहुकाल टिकण्यासाठी बस थांबण्याकामी परिसर वाढवून यावर संपूर्णपणे डांबरीकरण करण्यात आले। मात्र ज्या संस्थेने अथवा ठेकेदाराने हे काम हाती घेतले ते केवळ थातुरमातुर करून आपली पोळी भाजण्याचे काम केले। परंतु हे सर्व खरे असले तरी बसस्थानकातील परिसर पूर्णतः उघडून परिसर मोठमोठ्या खड्ड्याने जागा घेरली आहे। शिवाय प्रवाशांच्या सोयीसाठी करण्यात आलेल्या स्वच्छतागृहासमोर तसेच बसस्थानक परिसरात पूर्णपणे चिखल माखल्याने बस व प्रवाशांना यातून चांगलीच तारेवरची कसरत करावी लागत आहे। सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्य परिवहन मंत्री विजय देशमुख यांनी नळदुर्ग बसस्थानकास भेट देऊन या सर्व बाबींची पाहणी केली। आमच्या धनराज न्यूजच्या प्रतिनिधींनी त्यांना या सर्व प्रश्नांशी बोलते केले असता तत्काळ नळदुर्ग बसस्थानकाच्या सर्व समस्या सोडविण्यात येईल असे सांगितले। बसस्थानची दुर्दैवी अवस्था झालेली आहे, या ठिकाणी कुठलीच सोय नाही, फार चिखल होत आहे, गाड्या या ठिकाणी या ठिकाणी अडकतात आणि प्रवाशांनी देखील फार त्रास होत आहे या ठिकाणी। मग तुम्ही आता कुठली चौकशी करणार, म्हणजे कुठल्या पण तुम्ही निर्णय घेणार यावर बसस्थानला? मोटर ड्राईव्ह स्कूलच्या उद्घाटनाला आलो होतो, त्यावेळी त्यामध्ये तक्रार ऐकून आपल्या शिवसेनेचे नेते सांगितलं नवगिरे साहेबांनी की एस टी स्टँडची पाहणी करा। मग तसं त्यामुळं मी इथं आलो आणि इथं आल्यावर मला मी एस टी स्टँड बघायला आलेलं आहे। इथं गेले 2 वर्ष झाले एस टी स्टँडचं उद्योगाने बांधकाम केलेलं आहे आणि या बांधकाम केलं असताना यातले रस्ते केले डांबरीकरण किंवा सिमेंटचे जे रस्ते व्हायला पाहिजे ते देखील मी दाबवलो आहे। मला इथे याची माहिती नाही आहे, पण इथं कोण अधिकारी वरचे अधिकारीही नाही आहे, त्यामुळे मी त्यांनाही विचारू शकलो नाही। पण त्या मंगळवारी मुंबईला जाणार आहे, यांची चौकशी करीन, जर का रस्ता गोल केला नसेल तर त्याच्यावर कारवाई। शेतकरी रस्त्यावर येत आहेत, याची तुमची भूमिका काय असणार? महाराष्ट्रातून पूर्ण शेतकरी रस्त्यावर येत आहेत असं नाही, या रस्त्यावर येण्यामध्ये राजकारण आहे। आपल्याला माहीत आहे शेतकरी लोकांसाठी हा भारतीय जनता पक्ष जेव्हा निवडून आला त्याच्या पाठीमागं पूर्णपणे शेतकरी उभा होता। आजही भारतीय जनता पक्ष शेतकऱ्यांच्या मागं उभा आहे, कारण माननीय मुख्यमंत्री आज आपल्या शेतकऱ्यांच्या मागणं होती की त्यांचं कर्जमुक्त करावं, कर्जमाफी करावा। पण माननीय मुख्यमंत्री म्हणले की कर्जमाफी करून प्रत्येक वेळी चालणार नाही, कर्जमुक्ती मिळवून देऊ म्हणजे। आणि त्यासाठी आज ही परिस्थिती निर्माण झाली असताना त्यांनी जाहीर केलेलं आहे की कोणीही शेतकरी त्यांच्या समस्या असेल तर त्यांनी बोलू शकते, शेतकरी संघटना बोलू शकते, शेतकऱ्यांनी बोलू शकते आणि त्यांच्यासाठी जर बोलण्यासाठी त्यांच्या काही अडचणीसाठी आमचे दरवाजे उघडे आहेत। पण ह्या आणि त्या व्यक्तिरिक्त माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जे अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांना त्यांचं आम्ही कर्ज माफ करू असं त्यांनी तयार केलं आहे। ऑक्टोबर महिन्यापर्यंत त्यांच्या सगळ्यांचे कर्ज माफ होतील। दुसरं म्हणजे त्यांना दुधाचा भाव संदर्भात शेतकरी मागत होते, 20 तारखेपर्यंत दुधाचे भाव निश्चित करून देऊ आणि ज्या आपण पिकाबद्दल धान्याबद्दल बोललं जातं धान्याचं बी येणाऱ्या अधिवेशनमध्ये हमी भाव ठरवून देऊ, त्यामुळे शेतकऱ्यांना धान्य विकायलाही सोपं जाईल, इकडं दुधाचे उत्पन्न वाढवून द्यायला तयार आहेत। आणि हा सरकार शेतकऱ्यात असल्यामुळे एक सकारात्मक दृष्टिकोन करून शेतकऱ्यांबरोबर आहे आणि आत्ताच चाललेल्या या सगळ्या गोष्टी जर बघितलं असं तर एका प्रकारचं राजकारण आहे। शहरामध्ये आज मंत्री महोदय विजय कुमार देशमुख साहेब आज नळदुर्गला धावती भेट दिली, त्यांनी कुठल्या त्याबद्दल तुमची भूमिका कुठली मांडली, कुठल्या समस्या तुम्ही नळदुर्गचे आहे, आज परिस्थिती जी गंभीर आहे नळदुर्गची, कुठला तुमचा प्रश्न सोडवण्याचा प्रश्न आश्वासन तुम्हाला कुठले दिले? आज मंत्री महोदय शहरामध्ये आले, एक कार्यक्रमाला आले होते, पर मोठी समस्या नळदुर्ग वाशाची आणि परिसरातली एवढी होती की स्टँडची होती। 3 वर्ष झालं बसस्टँडचे गुत्तेदाराला बेवटी तत्वावर स्टँडचं काम दिलेलं होतं, ती पूर्ण केली काम अधूर केलं आणि पावसाच्या मोठा परवा पाऊस झाला, सगळं चिकू झालं आणि भाग्य मोठं की मंत्री महोदय इथं आल्यामुळे त्याला स्टँडची माहिती सांगितली सगळी, त्यांनी तात्काळ उस्मानाबाद कार्यालयाला आश्वासन दिले की ते काम सगळं पूर्ण त्या गुत्तेदाराकडे करण्यात येईल। आज बघितलं आपण या शहर अध्यक्ष होण्याच्या नात्याने त्यांनी त्यांची मागण्या पूर्ण करावं यासाठी त्यांनी मागणीही देखील केलेली आहे। धनराज न्यूज साठी राहुल कांबळेसह आयुष्य नळदुर्ग।